त्यांची भारत जोडो यात्रा संविधान सुरक्षित राहण्यासाठी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. भाजपा देश बर्बाद करायला निघाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर आणि केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. भगवान श्री राम यांनी पण कन्याकुमारी ते काश्मीर त्यावेळेस ते पण पैदल गेलेले होते. शंकराचार्य यांनी आपली जी पीठ तयार केलेले होते त्यावेळेस तेही कन्याकुमारी ते काश्मीर पैदल गेले. रामदास स्वामी ही सुद्धा गेले. असे तीन लोक आतापर्यंत देशामध्ये या पद्धतीची त्यांनी पदयात्रा केलेली. हे चौथे राहुल गांधी आहे. मला कुठल्या धर्माशी जोडायचं नाही. काँग्रेसची भूमिका ही धर्माचं नाही. हा देश एकत्रित असला पाहिजे. सगळ्या धर्माची लोक एकत्रित राहिली पाहिजे.